लवर्स क्लबच्या सुजाण वाचकांना माझा नमस्कार. श्री प्रभाकर नानावटी यांनी लिहिलेला प्रकाश नारायण संत यांच्या साहित्याचा परिचय आपल्यासमोर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. ते लिहितात वनवास. प्रकाश नारायण संत यांच्या वनवास या पुस्तकाबद्दल काही लिहिण्याअगोदर या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर जसा आहे तसा देण्याचा मोह आवरत नाही. 1967 साली सत्यकथेत वनवास नावाची प्रकाश नारायण संत यांची एक कथा छापून आली होती. त्यातला शाळकरी वयाचा लंपन वर्षानुवर्ष मनात घर करून बसला होता. औगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यासमोरून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत या लंप्यानं आपली ही शाळकरी वयातील कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडीची चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस, अतिशय आर्जवी, एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणार. सत्यकथेत 30 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे. ज्या उत्सुकतेनं आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं प्रकाशने 30 वर्षाच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि या संग्रहात आलेल्या लंपनच्या कथा वाचल्या. पौगंड दशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळ गोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशनं घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे. पौगंड दशा ओलांडताना यौवनाच्या सुगंधी झुळका अंगावरून जाताना अस्वस्थ करून टाकणारा हा कालखंड. लंप्या म्हणतो तसं सुमीची आठवण आली की पोटात काहीतरी गडबड होते आहे असं वाटायला लावणारी ही अवस्था. कुणीतरी या वयाच्या अवस्थेला इमोशनल सी सिकनेस म्हटलं आहे. या अवस्थेचं इतक्या सहजतेनं दर्शन घडवणारं लेखन माझ्या तरी वाचनात यापूर्वी आलेलं नाही. लंप्याची ही कथा त्या वयाचा मॅडनेस अंगात मुरवून लिहावे लागते. त्या लेखनात प्रकाश यशस्वी झाला आहे. लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, तर 2830 वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या तरी ताजाच वाटतील. एक निराळ्या शैलीचा आणि वाचकांशी चटकन संवाद साधून त्याला ही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे या आनंदात मी आहे. प्रकाशला धन्यवाद आणि अभिनंदन. पु ल देशपांडे. पुलंची ही शिफारस वाचताना पुस्तकाच्या आशयाची नक्कीच कल्पना येऊ शकेल. या पुस्तकाची पहिली आवृत्ती जून 1994 मध्ये तर आता त्याची 10वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. प्रत्येकाचं बालपण अगदी रम्य मजेत गेलेलं नसलं तरी बहुतेकांना त्या वयात जे काही घडत असतं ते रम्यच वाटत असतं. कदाचित अज्ञानातील सुख असं म्हणता येईल. परंतु वनवास वाचत असताना ते लेखकाचे वा लेखकाच्या कल्पनेतले असले तरी आपण त्यात हरवून जातो. गंमत म्हणजे या पुस्तकाचा हिरो लंपन नसून त्याच्या भोवतालीचे वातावरण, त्याला भेटलेली माणसं व घडलेले प्रसंगच खरेखुरे हिरो वाटतात. पुस्तकातील सर्व प्रसंग या शाळकरी मुलाभोवती विणलेले असले तरी त्याला सुपरमॅन, बॅटमॅन सारखे लार्जर दॅन लाईफ असे व्यक्तिमत्व लेखकाने बहाल केले नाही. त्याला अफाट व्यक्तिमत्व नाही, तो आपल्यासारखाच चार चौघातला, पण घटना खुलवून सांगत गेल्यामुळे त्या आपल्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटू लागतात. खऱ्या अर्थाने त्याचे ते गाव, वस्ती, स्टेशन, रस्ते, विहिरी, तळ, झाडं पुन्हा जिवंत होतात. व या मॅड लंप्याला आपण कुठेतरी पाहिलो होतो की काय अशी दाट शंका मनात उत्पन्न होते, किंवा आपणच लंप्या होतो. त्याचे आई वडील आजी आजोबांना सोबत म्हणून लंप्याला शिकण्यासाठी त्यांच्याकडे पाठवून देतात. पहिल्यांदा रडकुंडीला आलेला लंप्या पुढे पुढे नवीन वातावरणात रुळतो.
शाळा व बालपण एन्जॉय करू लागतो। हा लंप्या आपल्याला कित्येक ठिकाणी हिंडवून आणतो, कित्येकांची ओळख करून देतो, त्याचे आजी आजोबाबरोबरच्या प्रेमात त्याच्या आजी आजोबाबरोबरच्या प्रेमात आपल्याला वाटेकरी करून घेतो। कणबर्गी गंग्या, वंटमुरीकर देसाईंचा बोक्या बोका, सुमी, सुमीचे पान कुटणारे आजोबा, कविता शिकवणारे गावडे मास्तर, लंप्याची बहीण मनी, लहान बाळ बिट्ट्या, घरगडी बाबूराव, लक्ष्मी झाड, तिथलं तळ, गुंडी मठ रोड, क्रिकेट टीमचा कॅप्टन एशी, साऊथ इंडियन तुंगभद्रा, तुंगभद्रेवर लाईन मारणारा केवी, हंपायर जंप्या कटकोळ, त्याचे पैलवान आजोबा, नानावाडी, लंप्याचा गामा पैलवान खेकडा, ड्रिलचे मास्तर हत्तंगडी, त्याच्या शाळेची सहल, लंप्याचं तापात बरळणं, अशा कितीतरी सजीव व निर्जीव असूनही सजीव वाटणाऱ्या गोष्टी, प्रसंग, व्यक्ती आपल्याला येथे भेटतात, आपल्याशी गप्पा गोष्टी करतात। ही सर्व खुच्च मॅड मंडळी जीव लावतात। चुंबन म्हणजे काय, घायाळ होणे म्हणजे काय, या प्रश्नाचा तडा लावण्यास लंप्यानं केलेल्या प्रयत्नाचे वर्णन वाचताना आपणही नकळत त्याच्या विश्वात शिरतो व त्यातून बाहेर पडणं जड वाटू लागतं। वनवासमधील गोष्टी वाचत असताना मनाला सुखद अशी हुरहुर वाटू लागते। ते बालपण पुन्हा का येत नाही असं विचार करता करताच ते संपून जात। शारदा संगीत। प्रकाश नारायण संत या लेखकाचा मानसपुत्र। लंपनच्या बालपणीच्या त्या आठवणीमधील वनवासमध्ये वाचून संपवल्यानंतर या मुलाचं पुढं काय होते याची चुटपुट लागली होती। त्याची निरागस्ता तशीच राहते की जगरहाटीच्या वास्तवातील चटक्यांची जाणीव त्याला होऊ लागते याचे कुतूहल वाटत राहते। वनवासमधील लंपन बहुतेक वेळा स्वतःतच गुरफटून घेत असल्यामुळे काही वेळा काहींना ते स्वप्नरंजन वाटत असावे, परंतु या लेखकाचे शारदा संगीत वाचत असताना लंपन हा अजिबात आत्मरंगी नसून तो बाहेरच्या सुखदुःखात्मक जगाचा वेध घेऊ शकतो याची खात्री पडते। लेखकाने लंपनचे हे भावविश्व सुद्धा तितक्याच ताकदीनं उभं केलं आहे। शारदा संगीत या संग्रहात 5 दीर्घकथा असून त्यातील प्रत्येक कथा लंपनचे भावविश्व बहुअंगाने विस्तारत आहे याची जाणीव देतात। अनेक छोटे मोठे प्रसंग, घटना, वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा, मानवी स्वभावाचे विविध नमुने इत्यादीमुळे या कथा समृद्ध झाल्या आहेत। अनेक वेळा असे काही खरोखरच घडू शकते का याचे आश्चर्य वाटू लागते। मानवी स्वभाव इतका अनाकलनीय कसं काय असू शकतो याबद्दल विचार करायला लागतो, परंतु लेखकाने जीवनाच्या सौंदर्याबरोबरच जीवनाची कुरूपता यावरही प्रकाश टाकल्यामुळे वास्तव हे कल्पनेपेक्षा धक्कादायक असू शकते यावर विश्वास बसू शकतो। परचक्र ही पहिली कथा वाचत असताना मानवी अपप्रवृत्ती कोणालाही सोडत नाही याची जाणीव होते। लंपनच्या निरागस्तेतला हा एक मोठाच धक्का असतो। लंपनचे आजी आजोबा एकीकडे व अण्णा कुरसुंदीकरांचे संपूर्ण कुटुंब दुसरीकडे असे गडद पांढरे व गडद काळे चित्रण याबद्दल वाचताना अशी लबाड, ऐतखाऊ, निर्लज्ज, कोडगी माणसं कशी काय असू शकतात या जगात याचे दुःख वाटू लागते। आजी आजोबांना लुबाडण्यासाठीच तळ ठोकलेले हे कुटुंब व त्या कुटुंबियांचे एक एक कारनामे लंपनला भुसकळ्यात टाकतात, संभ्रमात टाकतात,
उडाण टप्पू बंक्या व भुरट्या चोऱ्या करणारी त्याची बहीण यांच्याबद्दल लंपनला एकीकडे आकर्षणही वाटते, पण त्याचवेळी काहीतरी चुकत आहे याची चाकूलही लागते. अण्णांची मिठास वाणी लंपनला मोहित करते, परंतु अण्णा त्याला फसवतच राहिले. शेवटी आजीने ते सर्व उघडकीस आणल्यानंतर लंपनच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. आगगाडीच्या रुळावर राणी का बाग, घसरगुंडी व शारदा संगीत या कथा, ह्या कथा कमी व निबंध जास्त या स्वरूपात आहेत. आगगाडीचे रुळच या कथेतील प्रमुख व्यक्तिरेखा बनते व त्याच्या भोवतीच लंपनचे भावविश्व विणले जाते. आगगाडी, रूळ, स्टेशन, सिग्नल यंत्रणा, इंजिन इत्यादी गोष्टी लंपनच्या बालमनाला अवाढव्य वाटत असल्यामुळे लंपनला पहिल्या पहिल्यांदा त्यांची भीतीच वाटत असते. त्याचवेळी कवी मनाच्या लंपनला रुळाच्या मधील आडव्या पट्ट्या, सूर आळवणाऱ्या हार्मोनियमच्या पट्ट्या वाटतात. आगगाडीच्या जगाची ओळख फासक्या बारदेसकरांचे मामा करून देतात. हेच मामा मारकुटे सोलापूरकर मास्तरांच्या तावडीतून मुलांची सुटका करतात. त्यामुळे या अद्भुत जगाबद्दलची भीती नाहीशी होऊन लंपन या रुळांच्या प्रेमात पडतो. परंतु त्याचबरोबर हे रुळ शेवंती या भाजीवाल्या बाईची करुण कहाणी व कुसुम गुंजीकरच्या प्रेमविवाहाच्या कहाणीचे साक्षीदार आहेत हेही तो विसरू शकत नाही. शेवंती व कुसुम यांच्या कथा परस्पर विरोधी दोन लोके, एक मन उदास करणारी व दुसरे मनात प्रसन्नता आणणारी. लंपनला शेवंतीचा अकाली मृत्यू दुःखात बुडवतो, परंतु ते व्यक्त करणे त्याला शक्य नाही, तो त्याचा स्वभाव धर्मच नाही. रुळांचे आवाज व त्या जगातील विविध वास त्याला उदासपणातून बाहेर काढतात. राणी का बाग ही कथा एका खेळाच्या मैदानाभोवती गुंफलेली आहे. या मैदानावर लंपनच्या दृष्टीने महाभारतच घडत असते. खेळण्यासाठी आसुसलेली पोरे, क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी जीव टाकणारी पोरे, मोठ्या पोरांना मदत करणारी बट्टी पोरे, कुठल्याही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सदैव तयार हजर असणारी पोरे, असे हे लहान मोठ्या पोरांचे विश्व आपल्याला बालपणाची आठवण देत राहते. क्रिकेटच्या पिचसाठी घेत असलेले कष्ट, लहान मुलांना दंबाजी करणाऱ्या गुंड पोरांची यमजानी केलेली खरडपट्टी, कुणी चांगलं खेळत असेल तर टाळ्या, शिट्ट्या, विरुद्ध टीमपैकी कुणी आऊट झाला तर भजन, अशा अनेक प्रसंगातून ही बाग शेवटपर्यंत फुलत जाते. व जेव्हा यमजाच्या वडिलांची बदली झाल्यामुळे यमजा दूर निघून गेल्यावर लंपन व त्याच्या मित्रांना या मैदानाचे स्वारस्य वाटेनसे होते. घसरगुंडी कथेतील घसरगुंडीलाही लंपनच्या व त्याच्या मित्राच्या जीवनातील भल्याभुऱ्या अनुभवांच्या केंद्राचे स्वरूप आले आहे. त्यात लक्षात ठेवावे असे कथानक नसले तरी याभोवती घडत गेलेल्या छोट्या छोट्या नाट्यमय प्रसंगामुळे आपण कथेतील नव्हे तर इतर ठिकाणच्या घसरगुंडींना सुद्धा विसरू शकत नाही. संगीत, चित्रकला यांची आवड जोपासलेल्या या लेखकाने शारदा संगीत ही कथा जीव ओतून लिहिल्यासारखी वाटते. एकेका भावनानुभवातून ही कथा उलगडत जाते. लंपनला उपजतच संगीताचे ज्ञान असल्यामुळे थोड्याशा प्रोत्साहनानंतर तो कुठल्या कुठे पोचतो. सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या जमखंडीकरांचा चक्क गुरु होतो. मापसेकर मास्तरांची आवडती विद्यार्थिनी वसुधा होळीकेरीची सुन्न करणारी गोष्ट लंपनच्या मनाला चटका देते. त्याचप्रमाणे मापसेकरांची मुलगी शारदाच्या आजारपणात क्लास कायमचे बंद ठेवावे लागतील की काय
या परिस्थितीत लंपन, त्याची मैत्रीण व स्वतः जमखिंडीकर क्लास चालू ठेवतात. शेवटी शारदा बरी होऊन क्लासला गेल्यावर हे सर्व विद्यार्थी बिहाग रागातील पद वाजवून आनंद व्यक्त करतात. हे सर्व आपण मुळातून वाचायला हवे. प्रकाश नारायण संतांच्या या संग्रहातील कथा त्यांच्या संवेदनशीलतेची, कल्पकतेची व शोधक वृत्तीची साक्ष देतात. लंपनच्या वयातील मुलांच्या मनाचा शोध घेताना कुठेही लेखकाच्या वयाचा अडसर आला नाही, त्यामुळेच या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटू लागतात. पंखा. पंखा हा त्यांचा तिसरा कथासंग्रह. वनवासमधून सुरू झालेले लंपनचे भावजीवन शारदा संगीत व पंखा या संग्रहातील कथांमध्ये विकसित झालेले जाणवते. वनवासमध्ये आत्मरंगी असलेली लंपनची जीवनदृष्टी शारदा संगीतमध्ये समूह मनाचा ठाव घेते. राणी का बाग व घसरगुंडी या कथा वाचताना हे प्रकर्षाने जाणवते, परंतु पंखामधील कथेत लंपन माणसांच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करतो. त्याचे आकलन व त्याची जीवनदृष्टी प्रगल्भ झालेली जाणवू लागते. जीवनातील सौंदर्याबरोबरच दुःख, विसंगती व क्रौर्य यांचाही परिचय लंपनला होऊ लागतो. परंतु या सर्व लंपनच्या बालमनातील विचार व प्रतिक्रिया असल्यामुळे पुस्तक वाचत असलेल्या वाचकांच्या मनातील भाव व अनुभवांना एक वेगळे स्वरूप प्राप्त होते. जगात काळे पांढरे असे कधीच नसते. सज्जनांचा नेहमीच विजय होतो व दुष्टांना शासन होते किंवा पाप्याला प्रायश्चित्त होते अशी सोपी समीकरणे लेखकाने न मांडल्यामुळे लंपनचे हे अनुभव विश्व आपल्याला वेगळे काहीतरी सांगून जाते. लेखक लंपनच्या नजरेतून भोवतालच्या माणसांच्या मनाचा ठाव घेत असल्यामुळे लंपनचे जग चांगलेच विस्तारलेले जाणवू लागते. इथे आपल्याला वेगवेगळ्या स्तरातील व मनस्थितीतील माणसं भेटत जातात व अशा माणसांचे अंतरंग लंपनच्या व कथालेखकाच्या दृष्टीतून पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो. सायकल दुकानदार कासरगोड, टांगेवाला दुंडप्पा, मोटार मेकॅनिक अण्णा हिंडलगेकर, मन्या शेठ, आईची मैत्रीण निमामावशी, बाबूरावला फसवणारी पद्मावती, सांबप्रसादचे जुगारी वडील सावकार अशी कितीतरी माणसं या संग्रहातील कथेतून भेटतात. लंपन त्यांची ओळख करून देतो व त्यांच्याबद्दल वाचत असताना आपणही त्यांना कुठेतरी भेटलो होतो असे वाटू लागते. इतके ते जिवंत चित्रण आहे. लंपनच्या दृष्टीने दुंडप्पा टांगेवाला ओबडधोबड आहे. त्याचे बाह्यरूप सुखावह नाही. त्याचा टांगा मोडका आहे. तो अडाणी आहे, गरीब आहे, पण दुंडप्पाला स्वतःची जीवनदृष्टी आहे, जीवनमूल्य आहे. त्या मूल्यांसाठी तो सर्व काही सहन करायला तयार आहे. दुंडप्पाचा कृतज्ञता भाव त्याच्या वर्तनातून प्रकट होत असतो. दोड्ड गौडर चाळमधील अण्णा हिंडलगेकरांचे मोटार दुरुस्तीचे काम चाळीसमोरील रस्त्यावर चालायचे. लंपनसारख्या मुलांना या दुरुस्ती कामाचे भरपूर कौतुक वाटत असल्यामुळे मोटार दुरुस्तीसाठी आली की मुलं हजर. अण्णांचे वर खाली जाणे, मोटारीच्या खाली आडवे होणे, मोटार दुरुस्ती वेळचे तऱ्हेतऱ्हेचे आवाज, गुरगुराट, धूर व शेवटी दुरुस्त झालेल्या मोटारीतून फेरफटका इत्यादीमुळे मुलांना अण्णा शूरवीर वाटायचे. परंतु या मोटार मेकॅनिकमध्ये सुद्धा संगीताचा जाणकार दडला होता व त्यांनी लंपनला पेटीवादनाचे बक्षीस म्हणून त्याच्या बालपणी बक्षीस म्हणून मिळालेले एक नाणे दिले. बाजारात त्या अमूल्य नाण्याला किंमत नसली तरी देणाऱ्याच्या मनातील किंमत ओळखावी हे आजोबांचे वाक्य परस्परांच्या भावना जपल्या पाहिजेत
यावर भर देणारे होते। टॅच या कथेतील कासारगोड हा फुटबॉलपटू आहे। कासारगोडच्या मनातील खंत लंपनला क्रमाक्रमाने कळू लागते। कासारगोडच्या मनातील जग अगदीच वेगळं आणि वास्तवातलं वेगळं। वास्तवातील व्यवहारी जगासाठी त्याला आपल्या प्रेमाचा बळी द्यावा लागतो। लंपनच्या वाचनवेडातून त्याची मन्या शेठची ओळख होते। त्यांनी दिलेली पुस्तकं वाचता वाचता लंपन मन्या शेठच्या मनाचा ठाव घेऊ लागतो। मन्या शेठने आत्महत्या केल्यानंतर लंपनच्या मनात प्रश्नांचे कापूर उठते व शेवटी ग्रंथ म्हणजे नेमकं काय हे लंपनला कळतं। कुणी कुणाला दुखवू नये हे मनावर ठसविताना निमा मावशीचं दुःख आपल्यासमोर उघडत जातं। इतर काही कथांमधून लंपनची पौगंडावस्था जाणवू लागते। सुमीबद्दलचे निरागस आकर्षण, निमा मावशीच्या सरलाबद्दल वाटणारी उत्सुकता, पद्मावतीने बाबूरावला नादी लावून केलेली फसवणूक, कमळीच्या लग्नातली रडारड याबद्दलच्या लंपनच्या टिप्पण्या वाचताना लंपन मोठा होत आहे हे जाणवू लागते। या संग्रहातील पंखा या शेवटच्या कथेत माणूस किती क्रूरपणे वागू शकतो आणि त्याचे परिणाम इतर कुटुंबियांवर कसे होतात याचे चित्रण आहे। सांबप्रसादच्या आईला बहिणीला त्रास देणारा सावकार व एका दिवशी रस्त्यावर जपानी पंखा विकताना बघितल्यावर लंपनला हा काळाकुट्ट प्रसंग विसरून जावासा वाटतो। या संग्रहातील कथा अनेक गोष्टी सुचवतात, मूल्य विचारांना प्रश्नांकित करतात, त्याचबरोबर अनेक अर्थाची आणि भावाशयांची वर्तुळं वाचकांच्या मनात उमटवत राहतात। झुंबर लहान मुलांच्या जीवनातील क्षण टिपताना अनेक वेळा त्यांची मौज मजा, साहसी मैदानी खेळ, गप्पा टप्पा, बडबड इत्यादींच्यावर भर दिला जात असतो। परंतु मुलंसुद्धा संवेदनाक्षम असतात, त्यांनाही सुखदुःखाच्या गोष्टी कळतात हे लक्षात घेतले जात नाही। मुलं मोठ्यांच्यासारखे दुःख असमाधान व्यक्त करत नाहीत, आतल्या आत कुढत राहतात, झाल्या गेल्या गोष्टी विसरून परिस्थितीशी जुळवून घेतात। इत्यादीमुळे मुलांच्यातील संवेदनक्षमता दुर्लक्षित राहते। परंतु प्रकाशनारायण संत यांच्या झुंबर कथासंग्रहात लंपनची संवेदनक्षमता अधोरेखित केल्याचे जाणवू लागते। झुंबर हा त्यांचा शेवटचा कथासंग्रह त्यांच्या आकस्मिक निधनानंतर प्रसिद्ध झाला। त्यातील कथा मौज, अनुष्ठव, साधना, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या। परंतु पुस्तकाच्या स्वरूपात या कथा सलगपणे वाचण्यातील आनंद वेगळा असतो। या संग्रहातील कथा वाचत असताना लेखक प्रामुख्याने मानवी जीवनातील दुःखाचे चित्रण करताना दिसतात। मानवी दुःखाचे उगम शोधताना भावनांचे गहिरेपण त्यातून व्यक्त होताना दिसते। वर विनोदाची झालर असली तरी जीवघेणी व्याकुळता सहजासहजी लपवता येत नाही। त्यातही दुःख माणसागणिक परिस्थितीनुसार बदलत राहते। प्रत्येक दुःखाचे स्वरूपही वेगळे असते। म्हणूनच अतिशय चौकस असलेल्या लंपनच्या अनुभव विश्वातील या कथा वाचताना त्यांच्यातील विविधता थक्क करणारी ठरते। कुलूप, छाप व परेड या कथांमधील सुखद वातावरण आपल्याला आपल्या बालपणाची आठवण करून देते। हेडमास्तरांचा उपदेश, शाळेचा शिपाई, गिड्डप्पाची शाळेविषयीची रनिंग कॉमेंट्री, बाबूरावचे हॉटेलिंग इत्यादीबद्दल वाचताना परेड ही कथा अत्यंत वेगळी वाटायला लागते। लंपनच्या भाषेचे व त्याच्या दृष्टीचे कौतुक करावेसे वाटते। हिंडलगेकरांच्या दमयंतीचं जेव्हा लग्न ठरतं तेव्हा ती कशी खुलत जाते याचे मजेशीर वर्णन कुलूप या कथेत आहे। छापमधील श्यामसुंदर हेबाळकरचे अडगडीतले एकाकी जीवन हे मानवी जीवनावरील एक सुंदर भाष्य आहे। झुंबर या शीर्षक कथेतील आचरेकरबाईंचे व्यक्तिचित्रण म्हणजे
एकाकी जीवनाची एक करुण कहाणी आहे। परंतु लंपनच्या डोळ्यांनी पाहताना त्यातील गहिरेपणा कमी होत जातो व आचरेकर बाईंचं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे राहते। संगीताच्या आवडीमुळे व संगीत शिकवणाऱ्या आचरेकर बाईंमुळे जीवन किती सुसह्य होऊ शकते या अनुभवाबद्दल सांगतानाच आचरेकर बाईंच्या जीवनातील चढ उताराबद्दल कळल्यानंतरचा धक्का आपण सहन करू शकत नाही असं वाटू लागतं। सर्वसामान्य माणसाप्रमाणे आचरेकर बाईंचे आयुष्य एका क्षणी संपून जाते, मात्र जगरहाटी चालूच राहते। त्यांच्या वा कुणाच्या असण्याशी वा नसण्याशी जगाला काही देणे घेणे नाही हे कटुसत्य लेखकाने कथेतून सूचित केल्यासारखे वाटते। नकादू कथेतील खंडागळे या न्हाव्याच्या दुकानाचे लंपनला पहिल्या पहिल्यांदा आकर्षण नव्हते, परंतु मित्रांच्या गप्पा टप्पामधून हळूहळू मामांचे अंतरंग लंपनला जाणवू लागते। मामांच्या नकादूत केस कापण्यासाठी आलेल्या लहान मुलांच्या बरोबरच्या संभाषणातून त्याच्या व्यक्तिमत्वाची विलोभनीय बाजू लक्षात येऊ लागली। मामाच्या व्यक्तिमत्वाला व्यापणारी कारुण्याची किनार लंपनला जाणवायला लागली। स्वतःच्या आयुष्यातील भकास एकाकीपण विसरण्यासाठी त्यांनी मुलांना जवळ केले होते। लंपनला त्यांचे दुःख कळत होते, परंतु फार खोलत शिरण्याचे धाडसही त्याच्यात नव्हते। मामा पुन्हा दिसले नाहीत म्हणत लंपन मामांच्या प्रकरणाची शेवट करून मोकळा होता। जामी ही कथासुद्धा अशीच मनाला चटका लावणारी आहे। निरपराध लोकांवरील अन्यायाचे, त्यांच्या वैफल्याचे, कुठल्याही टीका टिप्पणीशिवाय घडवलेले हे दर्शन अस्वस्थ करणारे आहे। दुःख बंद पेटीत तळाशी ठेवल्यास बाहेर फक्त आनंदच राहणार या बालसुलभ तर्काला अर्थ नाही। जीवनातील दुःख टाळता येत नाही हीच बाब या कथेत अधोरेखित केलेली आहे। पायगुण या कथेतून जीवनातील दुःख टाळता येत नाहीत, उलट ते हसून साजरे करावे लागते या कटुसत्याचा लंपनला परिचय होतो। या कथेतील लंपनच्याच वयाचा असलेल्या सोन्याबापूंचे दोन्ही पाय बाहुलीच्या स्प्रिंगा तुटलेल्या पायासारखे लोंबकळणारे, जीव नसलेले, हातही तसेच। त्याला तोंडातून धड आवाजही काढता येत नव्हते। लंपनला पहिल्या पहिल्यांदा त्याला पाहून शिसारी आली होती, परंतु वसुमामी व सोन्याबापूंच्या वडिलांकडून त्याची गोष्ट ऐकल्यानंतर लंपन बदलू लागला। लंपन व त्याचे मित्र सोन्याबापूंचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करू लागले। सोन्याबापू पूर्णपणे बरा होऊन आपल्यासारखा खेळू लागेल, शाळेत जाऊ लागेल या स्वप्नरंजनात असतानाच ते शक्य नाही हे कटुसत्य त्याला कळले व दुःखाचे ओझे काय असते याची त्याला कल्पना येऊ लागली। कंठा व स्पर्श या कथा सुद्धा दुःखाची जाणीव करून देणाऱ्या कथाच आहेत। स्पर्शमध्ये लेखक वडिलांच्या मृत्यूनंतर लंपनवर कोसळलेल्या भावविश्वाचे वर्णन करतात। लंपन हा आपल्या दुःखाचे प्रदर्शन करणाऱ्यातला नाही, खाजगीतही तो आपले दुःख कोणालाही सांगत नाही, हा त्याचा स्वभावच नाही। जगात फार मोठ्या प्रमाणात दुःख आहे याची जाणीव होऊन आपले दुःख बंद करून आनंदाने जीवनाला सामोरे गेले पाहिजे ही जाणीव लंपनमध्ये हळूहळू वाढू लागते। प्रकाश नारायण संत यांचे वनवास, शारदा संगीत, पंखा व झुंबर या कथासंग्रहातील कथा वाचताना व त्या कथांमधून लंपनच्या भावविश्वात समरसून जाताना उत्कृष्ट कथाकार काय किमया करू शकतो याची जाणीव होऊ लागते। आणि प्रकाश संतांच्या या प्रकारच्या कथा यानंतर वाचायला मिळणार नाहीत याची हुरहुर मनात भरून राहते। नमस्कार।